लॉकडाऊन मुळे पंढरपुरातील आता मंदिरं खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांनी अनलॉक पाच नंतरनं सरकार संपूर्ण अनलॉक करणार आहे आणि त्याच्यासाठी तयारी चालू आहे पंढरपूर येथील प विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या पश्चिमद्वार इथं आपण आहोत आणि पश्चिमद्वारच्या परिसरातील व्यापारी आपल्याबरोबर आहेत नेमकं त्यांना काय वाटतंय अनलॉक संपूर्ण अनलॉकबद्दल त्यांची काय नेमकी तयारी आहे हे विचारूया त्यांना त्या ह्या गोष्टीपासून आम्हीसुद्धा भिवून आहेत पण येणाऱ्या वारकऱ्यांनी स्वतः सांभाळून यावं पेस डिस्टन्सिंग पाळावे आम्ही स्वतः दोघ्यापारा वास व्यापार असल्यामुळं आम्हीसुद्धा अंतर ठेवून व्यापार करणार आहोत शासनाने त्याप्रमाणे मंदिराशी व्यवस्थेशी नियोजन करावे एवढीच अपेक्षा आहे म मंदिराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांनी एकतर अंतर ठेवून तर दर्शन चालू करावंच सॅनिटायझर स्वच्छता कामगार जरा जास्त लावून करून त्याचे नियोजन आधीच करून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं नाही नुसतं मंदिराचं नाही सर्व गोष्टी आणि व्यापारीने सुद्धा जे येणारे गिरायक असू द्या भाविक असू द्या कोणी असू द्या त्यांना सॅनिटायझरची व्यवस्था करावी स्वच्छता ठेवावी आपल्या आपल्या दुकानात पट्टा ओढून तिथंच उभं करावं असं मला वाटतं संपूर्ण अनलॉकसाठी तुम्ही तयार तयार आहोत हो, आ? हो। आ, एकंदरीत सर्व म्हणजे वाहतूक चालू होणार आहे झालेली आहे आणि काही जे टप्प्याटप्प्यात चालू होणार आहे अनलॉकमध्ये सर्व गोष्टी चालू होणार आहेत तुम्ही काय सांगाल की विविध भागातून लो भाविक येतात तुमची काय नक्की अपेक्षा आहे आणि काय तयारी करावी सरकार शंभर टक्के ऑनलॉक करायच्या तयारीत आहे त्याबरोबर प्रत्येक नागरिकाची जबाबदारीसुद्धा शंभर टक्के वाढणार आहे तरी खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे दुकानदार असू द्या कोणी शाळा असू द्या त्या दृष्टिकोनातून सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी तयारीत असलं पाहिजे फक्त या सरकारनं मंदिर बंद ठेवायचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आम्हालाही कोरोनाशी लढता येतं अरे मंदिर चा कि चा। आगे आगे चालू झालं की आम्हालाही नेम पाळता येतील कसे वागायचं किंवा किती अंतर ठेवून गिरा कशी बोलायचं हे आहे आम्ही नेम पाळू शकतो आहे तर सरकारनं आमची एकच कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र जर सर्व काही चालू होत असेल तर आमचंही मंदिर लवकरात लवकर चालू करावं कारण की आम्हीच असं नाही महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरं गेली नऊ महिने झालं बंद आहेत याचाही सरकारनं विचार करावा कारण की लाखो क लाखो लोकं ह्या मंदिरावर जगत असतात मंदिराच्या येणाऱ्या भाविकावर आमची उपजीविका भागत असते प्रत्येकाच्या घरात आठ ते दहा लोकं आहेत याचा विचार सरकारने करावा पुढे येणारी कार्तिक वारी आहे त्यामुळं ह्याला या गोष्टीला विषय म्हणजे नियम अटी लागू करून आम्ही सामोरं जाऊ पण अनलॉक संपूर्ण यशस्वी करण्याला आम्ही हातभार लावू असं एकंदरीत एक सर्वांचं म्हणणं आहे पंढरपूरहून वीरेंद्रसिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत